श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव वासुदेव नाथ नारायण वासुदेव हरी हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज की जय राजाधिरा सद्गुरुणा भाऊसाहेब महाराज सद्गुरूणा सद्गुरुणा सिद्धरामेश्वर महाराज की जय राजाधिरा सद्गुरुणा धुंढोपंत महाराज की जय राजाधिरा सद्गुरुणा जनार्दन महाराज की जय असंच बाबांचं एक दृष्टांत छान एक मोठा राजा होता मोठा राजा अगणित संपत्ती अगणित एकुलता एक, एक मुलगा होता राजाला तू वयानं लहान होता राजाचं देहावसान झालं राजानं देह ठेवला पण जाण्यापूर्वी त्या राजानं आपली जी संपत्ती आहे ती कुठं ठेवली ते लिहून ठेवलं काय केलं ते थे? लिहून ठेवलं दप्तरात कारण हा जो मुलगा आहे हा अपा काय अज्ञान आहे त्याला कळत नाही काय अजून ज्यावेळेला हा मोठा होईल त्याला समजेल त्यावेळेला ते पुस्तकं वाचेल आणि मी कुठेही धन ठेवले ते बघून तो धन तिथनं काढून घेईल अलौकिक धन अफाट धन ते लिहून ठेवलं आणि राजानं देह ठेवला तो मुलगा बिचारा शोकाकुल झाला म्हटले बा माझे बाबा गेले आता मी काय करू म्हटले काय करू बाकीच्या त्या राजाच्या धन संपत्तीवर डोळा होता पोरग युल ती एक ते बी त्याला कळत नाही पण राजानं कुठं धन ठेवले हे बघायसाठी म्हणून सगळी घरी आली हा दृष्टांत मनाचा कान करून आहे का बरं का वेदांत ऐकायची आम्हाला सवयच नाही अध्यात्म ऐकायची आम्हाला सवयच नाही लक्षात ठेवा म्हणून मनाचं कान करा वसंतगडच्या अधिष्ठानावरती दुसरं काही मिळणार नाही समजून घ्या गर्वानं किंवा अभिमानानं बोलतो असं नाही एखादा जर तसा आला असेल की जर हसायला मिळेल कॉमेडी काहीतरी ऐकायला नाही मिळणार नाही परत आलं तरी चालेल आणि स्पष्ट बोलतो नाही परत आला तरी चालेल का क्षणभंगूर नाही भरवसा जे अलौकिक ज्ञान आहे लक्षात आलं का, का ते जर आमच्या कानावर पडलं नाही तर उपयुक्त काय बाकी सगळ्यांचं त्या राजाच्या संपत्तीवर लक्ष होतं सगळीजणं त्या राजवाड्यात आली <coughs> आणि त्या पोराला विचारायला लागले काय रे म्हणले एवढा राजा ऐश्वर्यवान तुझा कुठाय संपत्ती ती पोरग म्हटलं मला काय माहित नाही म्हणले मला माहित ही सगळी पंडित राहिलं का मूर्ख मूर्खायचल का म्हणजे काय उपयोगच नाही राजाच्या पोटी जन्माला आले पण भिकारीच अरे काय कुठं लिहून ठेवले का नाही हाय म्हटलं ते आलमारे बघा म्हटलेचं आलमारे म्हणजे कपाट बघा म्हटलं कपाट्यात लिहून ठेवलं सगळं ते जेवढी म्हणून आली होती सगळी कपाटाकडे पळाली आणि ज्याला जे पुस्तक लागल हाताला मारायचं कोपऱ्यात की पळायचं का तिथं उघडून बघितलं त्यांनी तर पानावर लिहून ठेवलं होतं धन कुठायती बरं प्रत्येक पुस्तकावरच्या वैशिष्ट्य काय माहिती आहे का प्रत्येक पुस्तकावरच्या पानावर लिहून ठेवलं होतं जोड जोड म्हणून त्या आलमारी पुस्तकं होते हजारोनं प्रत्येक पुस्तकाच्या पानावर लिहून ठेवलं होतं श्रावण महिना कृष्ण जन्माष्टमीचा दिवस नाही का महादेवाच्या घुमटात सकाळी दहा वाजता हे धरण पुरवून ठेवलेलं आहे लिहितानाच असं लिहून टाकलं श्रावण महिना कृष्ण जन्माष्टमीचा दिवस सकाळी दहा वाजता महादेवाच्या घुमटात सगळ्यांनी बघितलं काबण्या आपल्या आपल्यालाच <laughs> कळले दुसऱ्या कोणाला कळलं <laughs> तरी घ्यायचे पुस्तक महाराज <coughs> पळायचे सगळजण सगळ्यांनी कुठली पळाली आणि प्रत्येकाला काय वाटतं दादा माहिती आहे का हे मलाच कळलं दुसरं कोणाला ना <coughs> कळलंच नाही हे मलाच कळलंय असं प्रत्येकाला वाटलं आणि जी पळाली <coughs> काय लिहिलं होतं सगळ्याच पुस्तकात बरं सगळ्याच पुस्तकात ज्याला ज्याला वाटलं का हे मलाच माहीत आहे ते सगळ्यांनाच पुस्तकात असं लिहिलं होतं श्रावण महिना कृष्ण जन्माष्टमीचा दिवस सकाळी दहा वाजता महादेवाच्या घुमटात धन लपवून ठेवलंय सगळ्यांनी ठरवलं आता आपण हे धन पळावायचं कुठे ठेवलेलं फोन नव्हतो भाऊ बोला मोठ्याने कुठे ठेवले महादेवाच्या घुमटात आता ते राजाचं धन अलौकिक धन सगळी गावात आली बघितलं मंदिर मोठं मंदिर आणि ते घुमट बी मोठं होतं पण टायमिंग काय सांगितलंय दहा वाजता दिवस कुठला कृष्ण जन्माष्टमीचा दिवस <coughs> वाट बघितली ती दिवसाची सगळ्यांनी श्रावण महिला आल्याबरोबर सगळी तयारी आता ते धन काढायचं म्हटल्यानंतर काय ते घुमट बहार हो सगळ्यांनी शस्त्र तयार करून ठेवली पारा टिकावं घाम्याली फोडा म्हणजे धन पळवूनच आता श्रावण <coughs> म्हणा उजाडला कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आला आणि सकाळ झाल्याबरोबर सात साडेसात आठ वाजता सगळी आली जेणे जुनी पुस्तकं पडली होती का नाही सगळी आली सगळी जशी गोळा झाली तशी एकमेक बघते तू का आलायस तू का आलायस मग त्यांना कळालं हे ह्याला बी माहीत झाले ह्याला बी माहीत झाले लक्षात आलं सगळी गोळा झाली आणि काय सांगायचं दहा ला दहा मिनटं कमी असताना दादा मंदिराच्या शिकराला लावल्या सगळ्या निशेड्या हिकडनं तिकडनं टिकावं खोरी पारा घेऊन म्हणजे पाराशी उठून बिटून आणले होते बरं का सगळ्या का धन पळवायचं आहे म्हटल्यावर आण गिवली किंवा सहान 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 वर गेली अरे किती वाज अरे दहा वाजल्या फोडा मग पारा खाण टिकावं खाण चौ बाजूनं त्या घुमट फोडायला सुरुवात केली का धन कुठे आहे घुमटात आणि मारता 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 एकानं जी मोठी पार होती घेतली निस निस्स हांडली भाळ करून घुमटात की पार गेली एवढं मोठं ते बगदा पडला पार आत गेली ते आत पोपट होता एक ते गेला उडून भुर करून त्या होल म्हण त्या उडून गेला उडून गेल्या पार जशी भळकरन आत गेली त्या तू अग त्या तोंडात घातलं इकडं तिकडं बघितलं काय धन नाही काय नाही तर मानकुट काढलं बाहेर म्हटलं हॅटल्या का म्हटलं काहीच नाही आत असं कस घेऊन ठेवले सगळ्या पुस्तकात लिहून ठेवले चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणदास व तुकाराम गाथा एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी सगळ्यात लिहून ठेवले नाही म्हणता कसं तुम्ही बोलण्याचा रोख कळतोय का बोलण्याचा रोख कळतोय का अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे पट्ट्याच्या गामुखोद ग ओवी पाठ करून ठेवले सगळ्यात लिहून ठेवलं नाही का अरे म्हणजे गेलो काय नाही म्हटले धन होत होत धन त्या पोराकडे बघून राजेच्या पोरा, पोरा। का हे काय पांढऱ्या पायाचं म्हंटली मग झालं काय काय नाही म्हटले होतं धन ते पोपट बनून उडवून गेलं त्यांच्या बाने ठेवले काय झालं पोपट बनून उडून गेलं धनते सगळ्यांनी मान्य केलं कळ ना की पळवाट बघा कळ ना की एवढं सगळं आहे पण एखाद्या साध्या अ भाजिकांना जर प्रश्न विचारला का नाही तर तिरपटच कळतोय का अर्थ यातलाच एक पोट दृष्टांत सांगतो यातलाच बाबा सांगायचे गोड सांगायचे ज्ञानापर्यंत त्याला इतकं गोड प्रमाण दिले <coughs> पृथ्वी परमाणूचा सुगाणा घ्यावा आता पृथ्वी केवढे मोजायसाठी आता पृथ्वी परमाणून बनलेली आहे पृथ्वी कशाने बनलेली आहे परमाणू न आणून आणून आणू आणून आणून एकत्र एक येऊन ती पृथ्वी बनलेली आहे आता त्या पृथ्वीचं माप काढायचं म्हटलं का परमाणू मोजत बसता का एका गावात एका पंडिताचं कीर्तन झालं ह्या गावातनं त्या गावात नेऊन सोडायचं चाललं चल् होतं मग त्याला सोडण्यासाठी म्हणून त्याची हत्तीवर मिरवणूक ह्या गावात ना त्या गावात पुढं ढोल ताशा लेजीम काय सांगायचं ते दिंडी मागं तेवढीच माणसं आणि मिरवणूक कोणाची उत्तर द्या बोला कोणाची पंडिताची मिरवणूक का काय सांगायचं म्हणजे सगळं पाठ सगळं विचारेल त्या प्रश्नाची उत्तर मग निघाली मिरवणूक <coughs> <coughs> बाबांचा दृष्टता हा सुद्धा बापल्या दोघं जण होती धनगराची ती मेंढर पाळीत होती पोरग एका बाजूला मेंढ मेंढर पाळायची तर बाप एका बाजूला मेंढर पाळीत होता आता मिरवणूक बघितली ते पोरगाला काय कळ बर धनगरांचा अवतार काय ही एक लंगूटन खायदर नाही का कुठे बघा का आता तुम्ही शानं झालाय आता मिरवणूक बघितली आता पंडितच आईट वेगळाच हो व पोहऱ्यानं हाक मारली अरे भाऊ बाबा गोड सांगायचे बरं का दृष्टांत आम्ही थोडा प्रयत्न करू ते आता बाबांच्या सिद्धांताला दृष्टांताला किंवा ज्ञानाला हात घालणं म्हणजे सूर्याला वाकुल्या आहे तेव्हा थोडंसं मी त्यांची क्षमा मागून मी तुम्हाला सांगतो पोरा दाखवला अरे बापांना व दिली कार पोरा अरे कुणाची मिरवणूक चालली आ बाप म्हटलं अरे पोरा पंडित हाय पंडित लय घ्या विचारील त्या प्रश्नाची उत्तर देत पोरग म्हटलं अरे भाऊ अरे मला बी एक परोशन विचारायचा आई काय विचारायचं आहे परुशन <laughs> मला बी एक परोशन विचारायचा आई बा म्हणा अरे विचार चार जागे ते लंगूटवाले पोरग एवढं एवढं गेलं आणि आडिवली ती मिरवणूक हो 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 म्हणले थांबा 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 सगळं ए मूर्ख आहे का तुला कळतंय काय म्हटलं काय पंडिताची मिरवणूक चालल्यानंतर तो आढवायचो सारावाय का म्हटलं मला प्रश्न विचारायचा आहे पंडित प्रश्न विचारेल त्या प्रश्नाची उत्तर देत पंडित म्हणा विचार देवा विचार विचार बाबा विचार काय ना म्हणत तुम्ही विचारेल त्या प्रश्नाची उत्तर देता म्हणलं हो मग माझा एक पुरुष नाही द्याल का उत्तर त्याचं म्हणजे देतो की पृथ्वी परमाणूचा सुगाणा घ्यावा या पोरानं काय केलं झपकन खाली वाकलं पायातली वाळू होती की नाही ती वाळू उचलली अशी हातात घेतली अरे पंडित वाळू किसते तेवढं सांग तुस का प्रश्न काय वाळू किती आहे तेवढी सांग oh. पंडित गेला आकड्यात मूर्खास का म्हटलं करन का ती कवा कण कण मोजत बसू म्हटला तुला काय कळतंय का कुठला प्रश्न विचारवा काय पोरग म्हटलं तुला उत्तर आहे का नाही सांग पंडित पडला पंडित कोड्यात आत। पंडिताला आता वाटलं का अवघड झालं म्हटलं एवढं सगळं पाठ आहे माझ्या वाळू कवा मोजायची मी शेवटी हार पत्करली पंडितानं नाही बाबा मला म्हटलं ह्याचं उत्तर येत पोरग म्हटलं मी सांगतो पण मी उत्तर दिल्यावर तू नाक घासणार का सांग सांग तरी बाबा म्हटले उत्तर तरी सांग अ काय म्हटले वाळू किती तर वंजळ भर आहे वाळू किती आहे वंझळवर काय करायचं एवढं पाठ करून गाढवाच्या पाठीवर पाच पकवानाचं उज पण गाढवाला खायचा अधिकार तस पंडितांचं पाठांतरावारी मिली पण देवच काळाला नाही अखेरपर्यंत <laughs> करतोय का अर्थ त्या भाबड्या पोराला कळावं वंजळ माती किती वंजळू बर आहे तस जसा भाव तसा देव बरोबर आहे ना देव कुठं शोधत मनबुद्ध्या गोचर न चले तर काचा विचार उल्लेख परे हुनी पर, 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 परे हुनी पर, पर ते उल्लेख परे पर ते सुरुवातीलाच विषय झाला ते जीवजंतुस ही केवी कळे कळतोय का अर्थ <coughs> तस खरं उत्तर कळालं नाही खरी जागा कळाली नाही निसनिस पार हांडली आणि पोराला नाव ठेवली म्हटलं काय ना काय का म्हटलं धन होतं मग काय झालं पोपट बनून ओढून गेलं <coughs> सगळी खाली आली त्या पोरांना आवडलं की मूर्ख ख तोरेट पांढऱ्या पायाचं म्हटलं का जलमाल आरे साठ सगळी संपत्ती धन उडून गेले का म्हटलं सगळी गोळा झाली तेवढ्यात काय झालं एक जाणता जाणता या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा बरं एक जाणता एक अनुभवी तिथं आला आणि त्या पोराला विचारलं <coughs> काय रे बाबा काय झालं काय काय नाही म्हटले माझा वडील फार मोठा श्रीमंत राजा होऊन गेला हो लोकांनी मला हित आणलं धन हित म्हटले मुकटात लपवून ठेवले घुमटामध्ये सगळेजण म्हणाले की अहो मूर्ख आहे म्हटले पोरगाई पांढऱ्या पायाचं म्हटलं राजात एवढा मोठा श्रीमंत राजा त्यांना धन लपवून ठेवलं होतं म्हटले घुमटात मग झालं काय पोपट पण उडून गेल काय झालं म्हणजे सगळं परिश्रम वाया गेले आमच्या कुठं लिहिले कुठं ह्या बघा म्हटले आमच्याकडे हे बघा सगळ्यांनी पुस्तकं दाखवली हे बघा जाण जाणता हसला सगळ्यात लिहून ठेवले लिहून ठेवले अ पण ते राजाने मॅक मारून ठेवले त्याचं काय कळतोय का अर्थ संतांनी सगळं लिहून ठेवलेलं आहे पण एक मेघ मारून ठेवलेलं आहे कारण सांगतो एका जनारदनी मार्ग हा उलटा जो जाणे तोच सद्गुरूचा बेटा एवढं जर सहज असतं ना मायबाप एवढं सहज असतं ना लक्षात आलं का एवढं <coughs> प्रयास करायची गरजच नव्हती एवढं सहज जर देव प्राप्त झाला असता तर एवढं सोपं आहे का ते म्हणून संतांनी लिहून ठेवलंय पण अखेरीस जिवा हे लिहून ठेवलंय आहे पण सद्गुरूला शरण गेल्याशिवाय आम्ही लिहिले तुला कळणार नाही तसं राजानं लिहून ठेवलंय हो पण जाणता भेटल्याशिवाय ती जागा कळणार नाही बघू कुठं लिहून ठेवले दाखवले कानं लिहिलं होतं तिच्यावरती <coughs> काय लिहिलं होतं कृष्ण जन्माष्टमीचा दिवस हम्म सकाळी दहा वाजता घुमटामध्ये शिवालयाच्या घुमटात बघितलं जाणता मनातल्या मनात हसला छानपैकी सुंदर स्माईल दिली <laughs> काळजी करू नका म्हटले धन कुठे गेलेलं नाही धन कुठे गेलेलं धन हाय मग सगळं मग द्या की राहू सगळं तयार आहे खुरी टिकावं घाम्याली सगळं आणलं द्या की वेळ गेली म्हटले नि कोण वेळ गेली हो किती वाजता सांगितले की दहा वाजता आता किती वाजले अकरा नाही मग आता आता फोडल्या वर्ष <laughs> आता कधी फोडल्या वर्ष जी थोडी थोडी विश्वास होती ती थांबली बाकीची घ्या शिवा आला आता सांगा सांगायला Mm. <coughs> वर्ष ओलांडून गेलं श्रावण महिना आला अरे त्या जाणत्याना सांगू त्यांना फुटल्या वर्षी धन मिळेल जी अर्धा अर्धा विश्वास ठेवून नाही ती बी आली बघूया तरी येते का अष्टमीचा दिवस उजाडला सकाळचे नऊ वाजल्या सगळी शिवमंदिराजवळ गोळा झाली बाकीचे आली बर महाराज चार पार आणलेत टिकावं घामी आले सगळं आणले काय चिंता करू नका तुम्ही फक्त हाणायचं कुठे तेवढं सांगा तो जाणता म्हटला कशाची गरज नाही बाबा कशी हा गरज कशाचीच नाही हाव <laughs> म्हटलं एवढं धोन तुका आहे का, का म्हटले काढायचं म्हणजे काय आवश्यकता नाही मग काय करायला लागेल काय नाही म्हटले गाजर काढायचं कुदळ असते कर तेवढे असले बाद झाले कुदळ गाजर काढायची कुदळ जी हुती हुती ती हुती अर्धी का नाही जी आलेली धनाच्या लोभानं <coughs> जसं ते ऐकलं गाजर काढायच्या कुदळीने निघल या मोठा दिडी आण गाजराच्या कुदळीनं आम्हाला धन द्यायला लागला काय का, का। जाणते श्रोते हो जाणते श्रोते हो गाजरीची कुदळ म्हणजे काय पुढं कळेल ते धन प्राप्त करायचं ना इतर साधने ती उदार इतर साधने ती उदार हा रोखड साक्षात्कार <coughs> त्या पोराला बोलली ये बाबाळा म्हटले इकडे जा म्हटले गाजरीची कुदळ घेऊन ये ती उडळीची कुदळ असते टोकटोक टोक टोक करायची ते पोरगं गाजरीचं कुदळ घेऊन आलं जिने टिकावर पाराशी उठून आणल्या होत्या का नाही ते लांब जाऊन बसली अशी मजा बघायला काय का किती वाजले दहाला एक मिनिट कमी आहे असं हो एक मिनिट जाऊन दिला किती वाजले दहा वाजले दहा वाजले हो त्या राजानं सांगितलं जाणत्यानं सांगितलं सूर्य सूर्य मंदिराचं शिखर आणि बरोबर त्याची सावली बरोबर मध्यभागी सावलीच्या घुमटाच्या सावलीच्या मध्यभागी अंगठा ठेवला किती वाजता दहा वाजता अंगठा ठेवला आणि कर उकरायला सुरुवात म्हटली हे कुठं काढायला गेली होती घुमटात होतं कुठं कर म्हटले उकरायला सुरुवात <coughs> आता लक्ष देऊन ऐका उकरायला सुरुवात केली ठोकायला सुरुवात केली बघूया की के मजा मजा बघूया की हळूहळू टोकराला सुरुवात केली वरची वरची माती निघाली आणि आतनं आवाज यायला लागला घम 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 आवाज यायला लागला आवाज आला सुगळी बा आवारली अलो काजोक आहे असला कधी आवाज ऐकलाच नाही आम्ही जाणत्यानं त्या पोराला सांगितलं काळजी करू नकोस घाबरू नकोस हा आवाज येतोच जस ती कुदळ मारस घम घम असा आवाज याचा सगळी भिथुरली बाकीची कारण हे माहितच नाही ना काय म्हणतोय मी जाणता शिष्याला त्या आवाजाची जाणीव करून देतोय तेच नामदेऱ्या सांगतात अनुहत वाजती टा अनुक्षीर गीत रसाळ नमय सकळ नामा म्हणे केशव कृपाळोगा त्याला अनुहत नाद म्हणतात याला जोडून पोट दृष्टांत देतो छोटासा <coughs> बाळ कृष्ण रडायला लागला यशोदा कंटाळले अंगाय गीत गायलं हे दिलं दही दिलं तूप दिलं लोणी दिलं सगळं दिलं पण ते मागताना काय मागायचं आई मला ते दे आई मला ते दे आई म्हणायच्या तुला काय देऊ बाळा नाही म्हणले डेऱ्यात घुम घुम करते ते दे आई मंथन करत होती डेऱ्यात डेऱ्यात घुसळत होती दही घुसळत होती ते लहान लेकरू भगवान श्रीकृष्ण परमात्मा यशोद्याला मागताना काय मागत होतं आई मला यशोद्याला वाटलं कृष्ण दही मागते वाटतं म्हणून दही दिलं ते नको मला मग मा काय दे डेऱ्यात घुम घुम करते ते दे यशोदेला वाटलं ताक मागते वाटत म्हणून ताक दिलं ते नको मला मग माल लोणी दिलं ते बी नको मला मग काय पाहिजे डेऱ्यात घुम घुम करते ते दे बसलेले डेर ही ही बसलेली आहेत लक्षात घ्या आणि ह्या डेऱ्यात घुम घुम चालू आहे का बंद आहे मंथन चालू आहे ना हे घुम घुम तो मागतोय पण आमची बुद्धी यशोद्यासारखीच झाली आमची व्यवस्था यशुदीसारखी झाली देव मागतोय का ना आम्ही दिव वेगळंच गडच गुणत। कळतोय वे का अर्थ घुळघुळावाज गुण, गुण, ती टाळ कशाचे अनुभताचे झण जन, झणा नाद रसाळ आणि उदो झाला पहाली वेळ उठा वाचे स्मरा गोपाळोगा कैसा वासुदेव बोलतो बोल घुम 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 कोण कोण देतो त्याला हातवर करा बघू जरा घुम घुम कोण कोण देतं त्याला नाही कळलं अ डेरव करा हात ताटवर बाकीची देत नसाल तर लबाड उरून हातवर करू नका हा द्या ज्याला कळ अनुग्रहित आहे त्याला कळले आलं <coughs> लक्षात ते घुमघुम सुरू झालं आणि हळूहळू वरची माती काढली भलं मोठ होत आतमध्ये पेटी होती ती पेटी बघितल्यावर सगळे आवाक का अवा काढली लई मोठी चुकली आपण ऐकायला पाहिजे होतात त्या जाणत्याच हो सगळी बाजूला बघून बघत होती आणि झाकण उघडायची ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला जाणत्यानं सांगितलं बाळा हे तू कधी बघितलं नाहीस हे तू कधी बघितलं नाहीस झाकण उघडताना झाकण उघडून झाल्यानंतर हळूहळू बघ एकदम बघू नकोस तुला झेपणार नाही भल्या भल्यानं झेपलं नाही अर्जुनासारखा सख्य भक्ताला बी झेपलं नाही अकराव्या अध्यामध्ये विश्वरूप दर्शन जेव्हा प्रकट करून दिलं भिर भिर बांबवलं हो काहीच कळलं नाही हजारो सूर्य हजारो चंद्र ब्रह्मांड हो उग्र भयासुर असा तो अवतार भगवंतानी विश्वर दर्शनाचा दाखवल्याबरोबर काळाच बंद झालं काय तू रूप अर्जुनाच कळायचं बंद झालं का कुठल्या डोळ्यानं बघायला गेला अर्जुन चर्म डोळ्यानं भगवंताला लक्षात आण आणता येतो जाणता येतो तर कशा तर ज्ञानदृष्टीनं चर्मदृष्टीनं नाही जाणता येत त्याला चर्मदृष्टीनं आम्ही मंदिरातली मूर्ती पाहू शकतो आमच्या आवाक्यात आमच्या क्षमतेमध्ये जेवढी ताकद आहे त्याच पद्धतीनं मी त्याला पाहू पण ब्रह्मांडाचं रूप जे आहे ते पाहण्यासाठी ज्ञानदृष्टीचीच गरज आहे आणि ती दृष्टी मिळते कुठं तर सद्गुरूजवळ नाही मिळत मस्त पाठांतर करून गेली सगळी मिळालं का दाखवलं कुणी धनते जाणत्यानं दाखवलं जशी पेटी उघडली तसं त्या लेकरानं हळूहळू बघितलं त्याला काय झालं नाही का सद्गुरूचं वचन सद्गुरून सांगितलं की बघताना कसं बघ हळूहळू बघ चर्मदृष्टीनं बघू नको असं ज्ञानदृष्टीनं बघ आणि बाकीची जी होती का नाही पंडित आजूबाजूनं ना हो शाब्दिक छल करणारी आणि गंडवणारी बघितलं त्यांनी पालती पडली कळला का अर्थ धन आहे अलौकिक आहे पण खूण जे जाणती मी सुरुवातीला ले सांगितलंय जे जैसे असती तुका म्हणे भ्रांती तुझी आला अविश्वासी जी आहेत गुरु परंपरेला नावं ठेवणारी जी आहेत सद्गुरूला नाव ठेवणारी जी आहेत लक्षात आलं का अशा ही चपरा काय खूण जे जाणती जे जैसे असती तुका म्हणे भ्रांती तुझी आला ते ब्रह्मातच राहणार अखेरपर्यंत आनंद घेणारच नाहीत आणि मग ते धन त्या जाणत्याने त्या लेकराच्या स्वाधीन केलं जा म्हटले तुझंच धन आहे तूच घेऊन जा कुणाचा अधिकार नाही का त्या जाणत्याला शरण जाण्याची योग्यता नाही कोणामध्ये ते लेकरू शरण गेलं धन त्याला मिळालं तसं भगवंत नावाचं धन प्राप्त करायचंय का करायचंय का हा भगवंत नावाचं धन जर प्राप्त करायचं असेल जन्मोजन्मीचा ऐश्वर जर आम्हाला प्राप्त करायचं असेल हो अनंत जन्मीचा क्षीण आम्हाला जर संपवायचा असेल तर शरण कुणाला गेलं पाहिजे धन्या जिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षण गेला आणि म्हणून माय बाप सद्गुरूला शरण जाणं अत्यंत गरज आहे